प्रशासन एकीकडे वन्य प्राण्यांसाठी करोडो रुपये खर्च करते, मात्र औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं गवताळा अभयारण्य येथे प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी सोय नाही। एकच तलाव आहे, मात्र तो देखील जवळपास 12 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे प्राण्यांना पाण्याच्या शोधात वणवण फिरावं लागते। अनेकदा प्राणी रस्त्यावर आल्याने अपघात होऊन त्यांचा मृत्यू देखील होतोय, त्यामुळे प्रशासनाने वेळी त्याची दखल घेण्याची मागणी आता करण्यात येते। हे अभयारण्य औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर आहे। औरंगाबाद पासून 65 किलोमीटर अंतरावर असलेले हे अभयारण्य जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय श्रीमंत आहे। विविध प्रजातींची वृक्षराजी, प्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास असलेला आहे। तर या अभयारण्यात बिबट्या, लांडगे, चितळ, दळस, कोल्हे, वानर, काळवीट, रानडुकरे, सांबर, गवे, भिकर यांचे इतर 54 प्रजातीचे प्राणी तर 230 प्रजातींचे पक्षी असल्याची नोंद आहे। मात्र आता या प्राण्यांना पाण्यासाठी वाटचाल दूर दूर पर्यंत करावी लागते। या प्राण्यांचा जीव पाण्यामुळे धोक्यात देखील आहे। अनेकदा वन्य प्राणी मित्रांकडून याचा पाठपुरावा करूनही प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होते, त्यामुळे लवकरात लवकर वन विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता करण्यात येते आहे। प्रतिनिधी लक्ष्मण कांबळेसह आधार न्यूज औरंगाबाद। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन